नमस्कार, मी माधवी। अनुमधूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि हेल्दी मसाला दूध। बाहेर मस्त गुलाबी थंडी पडली आहे। या थंडीमध्ये गरमागरम मसाले दूध किती मस्त लागतं। कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध नेहमी बनवलं जातं, पण तुम्ही इतर वेळीही मसाला दूध बनवू शकता। चला तर मसाला दूध बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, पण त्याआधी चमचमीत महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी अनुमधूज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 1 लिटर दूध हे फुल फॅट क्रीम दूध आहे। 10 बदाम, 10 काजू, 10 पिस्ता सर्व समप्रमाणात घेतला आहे। 1/2 चमचा जायफळ पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर। 5-6 वेलची सोलून मी खलबत्त्यामध्ये कुटून पावडर करून घेतली आहे। 1/2 वाटी साखर ही 4-5 चमचे साखर आहे। सर्वात आधी मसाला दुधाचा मसाला बनवून घेऊ। त्यासाठी एका पॅनमध्ये 10 बदाम, 10 काजू आणि 10 पिस्ता रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे 1-2 मिनटं फक्त परतून घ्यायचे। ड्रायफ्रूट परतून झाल्यावर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट थंड झाले आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट, वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। जायफळ पावडर व वेलची पावडरने दुधाला चव फार छान येते। अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे। आता हा मसाला एका वाटीमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे तुम्ही मसाला बनवून ठेवला तर तो फ्रीजमध्ये 1 महिना टिकतो। दुधाचा मसाला तयार आहे आणि मी इथे दूध गरम करायला ठेवलं आहे। आता दुधाला उकळी काढून घ्यायची। दूध उकळल्यावर यामध्ये 1/2 वाटी साखर घालायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता साखर विरघळेपर्यंत दूध 5-6 मिनटं उकळून घ्यायचं आहे। 5 मिनटं झालेली आहेत आणि साखरही विरघळलेली आहे। आता यामध्ये दुधाचा मसाला ॲड करू। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता 7-8 मिनटं हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे दुधाला थोडा घट्टपणा येईल। दुधामध्ये अशा प्रकारे चमचा ठेवायचा, म्हणजे दूध वरती येणार नाही। एकसारखं मिक्स करत 7-8 मिनटं दूध आपल्याला मंदाचेवर घट्ट करून घ्यायचं आहे। 8 मिनटं झालेली आहेत, दूधही घट्ट झालं आहे। आता यामध्ये तुमच्याकडे जर केसर असेल तर 4-5 काड्या केशरच्या घाला, त्याने दुधाला रंग छान येतो। आणि जर केशर नसेल तर 1/2 चमचा हळद घाला। हळदीनेही दुधाला रंग छान येतो आणि हळद शरीरासाठी खूप उपयोगी आहे। इथे मी 1/2 चमचा हळद घातली आहे। 10 मिनटं झालेली आहेत, दूधही घट्ट झालं आहे, तुम्ही पाहू शकता। मसाला दूध तयार आहे। गॅस बंद करू व दूध एका ग्लासमध्ये काढून घेऊ। दूध मी ग्लासमध्ये काढून घेतलं आहे। आता यावर सजावटीसाठी थोडे ड्रायफ्रूट्स घालू। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। तयार आहे गरमागरम आणि अतिशय हेल्दी मसाला दूध। जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर गरमागरम हे मसाला दूध तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने मसाले दूध तुम्ही नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि हां, अनुमधूज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत। काळजी घ्या आणि खुश रहा।